साधारण एक वर्षापूर्वी मी सातारगड डेअरीची सुरुवात केली होती. 11 मार्च 2021 रोजी सातारगड डेअरीची ओपनिंग केली होती. पुढच्याच महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होईल माझ्या डेअरीला. जानेवारी 2021 मला ही आयडिया भेटली होती. माझा मित्र युवराज इन्कम त्यांच्यातून मला ही आयडिया भेटली. त्यांची डेअरी पण त्यांच्या डेअरीचं नाव पंढरपूर डेअरी वाशी कोपरखैरणे या एरियामध्ये आहे. स्टार्टिंगला कोणताही बिझनेस कोणताही धंदा करताना आपल्याला थोडेफार प्रॉब्लेम्स येतात, तसे मलाही आले. स्टार्टिंगला लॉस वगैरे खूप मी हे केले. काही गोड आठवणी आहेत, काही कडू आठवणी आहेत माझ्यासोबत. सो फेरा त्या सगळ्या डावरून आता एक वर्ष पूर्ण होतील मला. माझ्या डेअरीमध्ये दुधाचे सर्व पदार्थ, गाईचे, म्हशीचे उत्तम पद्धतीचे दूध, दुधापासून म्हटलं पनीर, दही, श्रीखंडला आहे अवेलेबल आहे. दुधासोबतच मी आईस्क्रीम साईड बाय साईड आईस्क्रीम वगैरे पण माझ्याकडे आहे. तसे रोजच्या वापरात असणारे बिस्किट्स म्हणा, खारी टोस्ट वगैरे ते पण मी आलंही. धंद्याचे परत उत्तम चालले. धंदा एक रनिंगला लागलेला आहे. जेवढं ॲक्सेप्ट केलं तेवढं तर नाही भेटत आहे, पण इन फ्युचरमध्ये पण ॲक्सेप्ट होऊ शकतं. थोडं मोसमच्या हिशोबाने धंदा कमी जास्त होत असतो. हिवाळा असला की हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम वगैरे कमी जातं. सो सध्या तरी आईस्क्रीममुळे थोडा डाऊन चालला आहे, पण इन फ्युचर नक्कीच परिस्थिती सुधारेल. कोणताही बिझनेस बोलला, धंदा बोलला, थोडंफार कडू गोड आठवणी असतातच. त्यातलीच एक छोटीशी कडू आठवण आहे माझी, ती मी तुमच्याशी थोडं शेअर करू इच्छितो. डेअरीची सुरुवात करून 2 दिवस झाले होते. तिसऱ्या दिवशी साधारणपणे 200 लिटर दुधाची ऑर्डर मी दिली होती. 200 लिटर दूध आलं होतं आणि त्या क्षणी ते दूध जेव्हा मी स्टोअर केलं, पूर्ण दिवस अर्धा दिवस स्टोअर झालं, चेक केलं असं समजलं की त्या दुधाचं कूलिंग थोडं नॉर्मल कमी झालं. नवीन नवीन असल्यामुळे आयडिया नव्हती कसलीच की किती कूलिंग असतं, काय कूलिंग असतं ते. आणि संध्याकाळी असं समजलं ते दूध खराब झालेलं. आणि खूप कस्टमर्सला पण दिलं होतं दूध. ते दुसऱ्या दिवशी खूप कस्टमर्सनी रिटर्न्स आणि कंप्लेंट्स केल्या. नवीन जेव्हा सुरुवात करतो, जेव्हा असे रिव्ह्यू येतात, तेव्हा खूप माझ्या मनातून असं हे होतं. त्या क्षणाची आठवण खराब म्हणजे ते 200 लिटर दूध मी दुसऱ्या दिवशी ओतून दिलं होतं. म्हणजे स्टार्टिंगलाच तुम्हाला एवढा मोठा जेव्हा नुकसान होतं ना, तेव्हा मनातून असं वाटतं काय यार आपण काय केलं आहे, हे खूप वाईट. त्याचं एक रिझन असं होतं की तो फ्रीज खराब होता. निव्वळ एकाच चुकीमुळे 200 लिटरचं नुकसान. ठीक आहे, नुकसानाचं एवढं काही नाही, पण जे कस्टमर्सने घेऊन गेलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करतात ना, ते खूप वाईट असतं. कारण ते कस्टमरचं रिव्ह्यू खूप महत्त्वाचा असतो. मी सर्वसाधारण स्टार्टिंगला आपल्याला कस्टमर जॉईन करायचे असतात, कस्टमर मिळवायचे असतात, आणि त्या क्षणी आपण त्यांना एकदम बॅड क्वालिटी, खराब क्वालिटी दिली तर निश्चितच ते आपल्या धंद्यासाठी, आपल्या बिझनेससाठी खूप घातक आहे.